बघा सुरुवातीला एक्सेल चालू करायचं इथं, एक ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं याच्यामध्ये, नंतर याला काय करायचं इथं सिरियल नंबर टाकायचं, त्याच्यात इथं टाकायचं डेट, इथं टाकायचं काय याच्यामध्ये रिसिप्ट काय, नंतर याच्यामध्ये काय पेमेंट, नंतर इथं करंट बॅलन्स, हे टाकल्याच्या नंतर काय करायचं कॉलम एका कॉलममध्ये बसत नाही, याला काय करायचं इथं क्लिक करून याला डबल क्लिक करायचं किंवा याला असं क्लिक करून ओढायचं, असं हे झाल्याच्या नंतर पेमेंटला पण थोडंसं मोठं करायचं आणि याला पण थोडंसं, डेटला थोडंसं मोठं करू आणि सिरियल नंबरला थोडंसं लहान करू, हे असं झाल्याच्या नंतर काय करायचं इथून एवढं सिलेक्ट करायचं असं, आता याच्या खाली आता जितका आपल्याला काढायचं सिलेक्ट करायचं तेवढं सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे इन्सर्टमध्ये जायचं आणि याच्यामध्ये टेबलवर जायचं, टेबलवर गेल्याच्यानंतर काय करायचं तर माय टेबलला क्लिक करायचं आणि ओके करायचं, हे झालं असं, असं झाल्याच्या नंतर काय करायचं तर परत इथं सीट सीट वनला नाव द्यायचं डे बुक असं द्यायचं, इंटर करायचं, पुन्हा इथं सीट नंबर 2 याला टाकायचं रिसीट, नंतर सीट नंबर 3 पण क्लिक करून याला काय करायचं पेमेंट असं टाकायचं, नंतर याला डे बुकला क्लिक करायचं, हे झालं असं आपलं, आता याच्यामध्ये काय करायचं फॉर्म्युला द्यायचं इजिकल टू इफ ब्रॅकेट द्यायचं आणि याच्यानंतर मोठं ब्रॅकेट ॲट द रेट डेट टाकायचं, नंतर मोठं ब्रॅकेट प्लस इजिकल टू डबल इन्वर्टेड कॉमा कॉमा द्यायचं, डबल इन्वर्टेड कॉमा कॉमा देऊन रो द्यायचं, डब ब्रॅकेट जेवायचं, ब्रॅकेट घेऊन एक टाकायचं, एक कॉलम एक करायचं आणि इथं ब्रॅकेट क्लोज आणि इंटर, जर याच्यात जर फॉर्म्युला जर येत नसेल तर काय करायचं याला, आता हे फॉर्म्युला जे आहे आपल्या याच्यामध्ये येत नाही तर याला काय करायचं कट करायचं इथलं आणि रिसिप्टमध्ये जायचं, इथं टाकायचं सिरियल नंबर, इथे टे, नंतर याच्यामध्ये काय याच्यामध्ये रिसिप्ट, रिसिप्ट आहे का पेमेंट आहे, नंतर मोड ऑफ पेमेंट आहे का इथं याच्यात मोड ऑफ पेमेंट, नंतर याच्यामध्ये अमाऊंट टाकायची इथं बरोबर आहे का असं, याला क्लिक करायचं आणि याला इथं मोड ऑफ पेमेंटला थोडंसं मोठं करायचं इथं आणि अमाऊंटला राहू द्यायचं आणि रिसिप्टला थोडंसं मोठं करायचं बरोबर आहे का, इथं पर्टिक्युलर आहे वाटतं पर्टिक्युलर आहे याच्यामध्ये पर्टिक्युलर आहे इथं, हे केल्याच्यानंतर तसंच आपल्याला करायचं आहे तर काय करायचं इथं याला सिलेक्ट करायचं आणि टेबलवर जायचं, माय टेबलला क्लिक करून ओके करायचं, हे झालं असं, आता पेमेंटमध्ये टाकायचं इथं सिरियल नंबर आणि याला काय करायचं इथं डेट, इथं टाकायचं त्याच्यामध्ये पर्टिक्युलर, इथं टाकायचं अमाऊंट, मोड ऑफ पेमेंट राहिलं याच्यात, अमाऊंट टाकायचं, याला थोडंसं मोठं करायचं असं आणि मोड ऑफ पेमेंटला पण थोडंसं मोठं करायचं, आता हे झालं आपल्याला इथं कॉलमला तसं तशाच साईजने याला बनवायचं इथं कटायचं असं एवढं, हे झाल्याच्यानंतर रिसिप्टमध्ये फॉर्म्युला टाकून बघायचं इथं इजिकल टू ई ब्रॅकेट मोठं ब्रॅकेट ॲट द रेट डेट टाकायचं मोठं ब्रॅकेट इजिकल टू डबल युनायटेड कॉमा दोन वेळेस द्यायचं कॉमा डबल युनायटेड कॉमा याच्यामध्ये रो द्यायचं एक कॉलम एक ब्रॅकेट दोन वेळेस क्लोज करायचं इंटर करायचं आलं काय याच्यामध्ये, इथं आला फॉर्म्युला आपला तसंच फॉर्म्युला याच्यामध्ये काढायचा आपल्याला तसंच टाकायचं इजिकल टू ई ब्रॅकेट मोठं ब्रॅकेट ॲट द रेट डे मोठं ब्रॅकेट क्लोज इजिकल टू डबल युनिट कॉमा कॉमा डबल युनिट कॉमा कॉमा द्यायचं रो द्यायचं झालं असं, एक कॉलम एक टाकायचं प्रत्येक ठिकाणी एकच वेळेस झालं ब्रॅकेट ओ क्लोज दोन वेळेस क्लोज करायचं, आता हे जे फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आला आपल्या रिसिप्ट नाही पण याच्यामध्ये येईना त्याला याला काय करायचं सोडून टाकायचं काय फरक पण नाही, याला इथे क्लिक करायचं एक नंबर टाकून द्या आणि याला जर काय करायचं इथून खाली ओढायचं आलं या आता इथं काय करायचं तर इथं क्लिक करून फाईल सिरियस करायची इथं दिसायला याला क्लिक केल्यानंतर आलं इथे एक दोन असं
असं तसंच काय करायचं झालं डे बुकला पण क्लिक करू, फॉर्म्युला आपला येणार तुला याच्यामध्ये, जर येत नसेल तर असं करायचं आलं काय सर। आता काय करायचं, आता रिसिप्टमध्ये आपल्याला पेमेंट टाकायचं आहे, याच्यामध्ये आपला फॉर्म्युला आला, याच्यामध्ये टाकायची गरज नाही। इथं एक तारीख घ्यायची, इथं 25/8/2022 या रोजी आपल्याला काय एम एस सी आय डीची फी निवडायची, समजा इथं राजेश पण निवडाली एम एस सी आय डीची फी, आता हे मोड ऑफ पेमेंट आहे, कॅश नाही मिळाली, फोनपे नाही मिळाली, कशा नाही मिळाली ते लिहायचं, समजा याच्यामध्ये फोनपे नाही मिळाली, इथं फोनपे टाकायचं, अमाऊंट किती आहे याचं, समजा इथे 4,500 रुपये अशी फी मिळाली। आता हे आपण इथे टाकल्या, तसंच आपल्याला अजून एक काढायचं आहे, समजा इथं टाका 25 टाकलं, इथं 28/8/2022 टॅप करायचं, इथं टाका इथं दिनेश पण मिळाली, समजा दिनेश पण मिळाली, कशा नाही मिळाली कॅश नाही मिळाली असं इंटर करायचं, किती 4,700 रुपये यानं देवलेलं असेल। आता हे जे आहे आपल्या डेबुकमध्ये यायला पाहिजे, इथं इथं घेण्यासाठी काय करायचं, डेटला क्लिक करायचं, इझी करून टाकायचं, रिसिप्टची डेट घ्यायची, इथं क्लिक करायचं आणि इंटर करायचं, आणि काय इथं असं येऊ लागलं तर काय करायचं, याला सलेक्ट करायचं, त्याला सलेक्ट करून एवढं कॉलम होममध्ये यायचं, इथं जनरलमध्ये जायचं, याला शॉर्ट डेटमध्ये घ्यायचं, इथं इथं घेत असताना काय करायचं, शॉर्ट डेट घ्यायची, आलं का इथं डेट अशी। आता खाली जसं 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 आपण टाकाल डेट तसं जसं खाल्लं डेट चेंज होतं, तर तसंच याला रिसिप्टची आपल्याला अमाऊंट घ्यायचा, इथे इजिकल टू करायचं, रिसिप्टला क्लिक करायचं, अमाऊंटला क्लिक करायचं आणि इंटर करायचं, आलं का। आता तसंच आपल्या पेमेंटमध्ये पण आपल्या करायचं, हे रिसिप्ट म्हणजे आपण घेवलेल्या पैसे आणि पेमेंट म्हणजे देवलेले आपण, समजा इथे लाईट बिल भरलेलं आहे आपण, इथे इथं डेट आहे सॉरी, इथं डेट टाकायची, तर समजा 30 तारखेला इथं 8व्या महिन्यामध्ये आपण ते लाईट बिल भरलं आहे, पर्टिक्युलरमध्ये टाकायची इथं लाईट बिल। आता इथं मोड ऑफ पेमेंटमध्ये टाकायचं कॅश, कॅशने देवलेलं आपण, किती देवलेलं आहे 3,500 रुपये असं देवलेलं आहे, हे टाकले आपण। परत अजून दुसरे घेऊ, 2 तारखेला परत 2022 नंतर इथं काय करायचं, ए सी बिल भरलेलं आहे, समजा ए सी बिल भरायला फोनपेनं, किती देवलेलं आहे 3,000 रुपये भरलेलं आहे, हे झालं आपलं 3,000। आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये डे बुकमध्ये घ्यायचं आहे, इथं आपल्याला येण्यासाठी काय करायचं, पेमेंटला क्लिक करायचं, इजिकल टू काय आपण कायाचं पेमेंट केलं, पेमेंटमध्ये घ्यायला काय करायचं, पेमेंटमध्ये जायचं आणि अमाऊंटला क्लिक करायचं, इंटर करायचं, आलं का इथं। नंतर याला काय करायचं, तर करंट बॅलन्समध्ये क्लिक करायचं, इजिकल टू करायचं आणि या रिसिप्टला क्लिक करायचं आणि याला काय करायचं, मायनस करायचं, हे रिसिप्टमध्ये आपण घेऊ लागल्या आणि हे पर पेमेंट म्हणजे काय, आपण पेमेंट देऊ लागल्या, तर काय करायचं, याला क्लिक करून मायनस करायचं, हे रिसिप्टला क्लिक करायचं, मायनस केल्याच्यानंतर 3,500 क्लिक करायचं पेमेंटमध्ये आणि इंटर करायचं, राहिलं काय ते 1,000। आता 1,000 जसं राहिलं तसं 1,007,4,700, तर किती 5,700 रुपये या दोन्हीचं राहावं आणि याच्यातून 3,000 फक्त कटवा, तर हे झालेलं नाही तसं, तर काय करायचं, याला सिलेक्ट करून डिलीट करायचं, इथं क्लिक करायचं इजिकल टू, याला सिलेक्ट करायचं करंट बॅलन्सला, प्लस करायचं, या रिसिप्टला सिलेक्ट करायचं, मायनस करायचं इथं, याला क्लिक करून काय करायचं, पेमेंटला इंटर करायचं, आलं का इथं बरोबर आलं, 2,700 रुपये आपले करंट बॅलन्समध्ये राहिले आहे। जसं जसं आपण इथं पेमेंट टाकाल, समजा इथं आता रिसिप्टमध्ये 30 तारखेला आपण एक टाकू लागल्या, आता इथं आपण पहिले केलं त्या आपण तिकडं, त्यासाठी आपल्याला टाकायची गरज नाही, तर राहून देवलेला कॅशने देवलेला किती देवलेला 3,350 रुपये असं दिला। आता डेबुकमध्ये आलं का बघायचं, आलं का याच्यामध्ये, आता हे करंट बॅलन्स आपल्या टोटलचं काढायचं आहे, तर काय करायचं, याला क्लिक करून खाली प्लसला क्लिक करून खाली ओढायचं, आलं का इथं 3,500 रुपये करंट बॅलन्स, हे असं आपल्याला काढता येईल, जमते